मार्गशीर्ष महिन्याला कधीपासून सुरुवात होणार आहे? गुरुवार व महालक्ष्मीच्या व्रताबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. पहिला गुरुवार कधी आहे हे देखील बघणार आहोत व चार गुरुवार कधी येत आहेत ते देखील बघणार आहोत. मार्गशीर्ष हा हिंदूंसाठी पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक घरात घट बसवला जातो. गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जातं. यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहेत, किती गुरुवार आहेत, महालक्ष्मीचं व्रत कसं करायचं हे सर्व जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. पंचांगानुसार 12 डिसेंबरला संध्याकाळी 6:24 अमावस्या संपणार आहे. त्यानंतर 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार असून 11 जानेवारीला संध्याकाळी 5:27 मार्गशीर्ष महिना असेल. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार आहेत. चार गुरुवारचे महत्त्व काय आहे हे देखील बघूयात. त्याआधी बघूयात गुरुवारच्या तारखा. पहिला गुरुवार 14 डिसेंबरला येत आहे. दुसरा गुरुवार 21 डिसेंबरला येत आहे. तिसरा गुरुवार 28 डिसेंबरला येत आहे व चौथा गुरुवार 4 जानेवारी. महालक्ष्मीचे हे मार्गशीर्ष गुरुवार कसे करतात हे बघूयात. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घटस्थापना केली जाते. महालक्ष्मीच्या रूपाने घरोघरी घट बसवला जातो. यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुकुट आणि पोशाख देखील मिळतात. गुरुवारी पूजा करून घटस्थापना केली जाते आणि हार आणि वेणी, गजरा किंवा फुले अर्पण केली जातात. महिला या दिवशी दिवसभर उपवास ठेवतात आणि रात्री तो सोडतात. सकाळ संध्याकाळ घटाची पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महिला हळदीकुंकुमाचे आयोजन करतात. सवाष्ण महिलांना हळदीकुंकू आणि वाणाच्या स्वरूपात भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात. या व्रताचे नियम काय आहेत, त्याचबरोबर काही अडचणी आल्यास त्यावर काय उपाय होईल, या सर्व गोष्टींचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. नक्की व्हिडिओला भेट द्या. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारची कथा ही वाचून आणि त्यानंतर त्यामध्ये लिहून देखील दिलेली आहे, तर तुम्ही कथा ऐकत वाचू देखील शकता. संपूर्ण पूजाविधी पाहूयात. श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना कशी करावी. दारात रांगोळी काढून त्यात देवीची पावले काढावीत. महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवी आईचे मुख पूर्वेकडे आणि उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्या भोवती रांगोळी काढावी. थोडेसे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरावे. पितळाचे किंवा चांदीचा किंवा तांब्याचा स्वच्छ तांब्या घेऊन पाण्याने पूर्ण भरून त्यामध्ये एक सुपारी, एक नाणं व दुर्वा घालाव्यात किंवा फूल घालावे. 5 प्रकारच्या झाडाच्या पानं, डहाळा किंवा 5 झाडाची प्रत्येकी 5 पाने कळशाच्या तोंडावर ठेवून त्यावर नारळाची शेंडी वर होईल अशा प्रकारे नारळ ठेवावा. विड्याची पानं असेल तर 5 विड्याची पानं ठेवून त्यावर देखील तुम्ही नारळ ठेवू शकता. हळद व कुंकुमाची बोटे कलशाच्या बाहेरच्या दिशेला लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा. श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकून ठेवायचे आहे. ओम केशवाय नमा, ओम नारायण नमा, ओम माधवाय नमा हा मंत्राचा जप करून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमा असे म्हणून पाणी हातातून तांबणामध्ये सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळद कुंकू फुले वाहून देवीपुढे उद्बत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरंजन ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करावी आणि आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. श्री महालक्ष्मीची व्रत कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मीचे महात्म्य देखील वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी इच्छा असेल ती देवीला सांगून फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभाव विनंती करावी. मग निरंजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पूजा पुन्हा एकदा करावी. गोडाचा नैवेद्य, पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो खास गायीला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळा किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीला ओतावे. देवीची स्थापना केल्यानंतर त्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा.
अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करावी। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे। ब्राह्मणाला दान दिले जाते, सुवासिनींना बोलवून हळदीकुंकू केले जातो आणि त्यांना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते। न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचं वरदहस्त कायम राहतो। आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात। श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे हे व्रत नित्यनियमाने करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील। गुरुवार हा श्री गुरुदत्तांचा भक्तांचा उपवास करण्याचा दिवस असल्याने याला विशेष महत्त्व आहे। श्री लक्ष्मीचे व्रत करण्याचे काही नियम पाहूयात। शास्त्रीय व्रतांपैकी मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समवेत लक्ष्मी आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे। हे व्रत कोणत्याही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुषही करू शकतात। व्रतधारी जातकांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण सेवन करणे टाळावे, तसेच महिनाभर मांसाहार टाळावा। हे व्रत करणाऱ्यांनी समाधानी, शांती, ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी हे व्रत करतात, त्यासाठी प्रार्थना करावी। व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं। व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीर व मनाने निर्मळ होऊन पूजा विधी करावा। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी। दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देखील देवीची यथासांग पूजा करावी। अशा प्रकारे त्या महिन्यात येत असलेल्या चार किंवा पाच गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे। आपली श्रद्धा असल्यास एका महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते। देवीच्या फोटो समोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे। उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती करावी। कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद द्यावा। प्रसाद म्हणून एक फळ द्यावे आणि या व्रताची एक प्रत द्यावी। शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा। स्त्री आणि पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात। पद्मपुराणानुसार संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे, त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात। या दिवशी उपवास करावा, फळे केळी दूध फळे खावीत, रात्री भोजन करावे। हे व्रत करताना काही अकस्मित अडचण आली असेल तर पूजा आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी, उपवास मात्र आपण स्वतःच करावा। या व्रतामध्ये एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारची फक्त पूजा आरती करायला हरकत नाही, रात्री हवे तर भोजन करू नये। काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल, फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलहार घ्यावा। व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास कुटुंबियांना तसेच शेजारी पाजारी यांना बोलवावे, मात्र एकाग्र व शांत चित्तेने हे महात्म्य वाचावे। शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल। व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करायचे आहे, शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे। व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा, नंतर कुटुंबीयासमवेत भोजन करून उपवास सोडावा। धन्यवाद।